हे सरकार दारुड्याचं असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. शुक्रवारी जालन्यामध्ये बलुतेदार अलुतेदार सत्ता संपादन निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी ते बोलत होते. हे सरकार दारुड्यांचं असून सरकारवर अंकुश ठेवणारं कुणीच नाहीये, त्यामुळे जिंकलेल्या माणसाप्रमाणे हे सरकार चालतंय. दारुड्या माणसाचे पैसे संपले की तो घरदार विकून चोऱ्या करतो आणि त्याचप्रमाणे सरकारचा रिझर्व्ह बँकेच्या पैशांवरती डोळा आहे असा आरोपही यावेळी आंबेडकरांनी केला. दरम्यान ट्रम्प आणि मोदींच्या टाळीमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड भरावा लागणार आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. दारुड्यांचं सरकार आहे, दारुड्याला दारू लागली की काय करतो, स्वतःच्या खिशातले पैसे संपले की मग काय करतो? चोऱ्या करतो, भांडी विकतो, घरदार विकून टाकतो, सगळंच विकतो. आता हे सरकार ते रिझर्व्ह बँकेच्या पैशावरती का डोळा ठेवते?